सुमारे 3 महिने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानसोबत कडवी झुंज दिल्यानंतर 26 जुलै रोजी भारतीय सैनिकांनी आजच्याच दिवशी टायगर हिल परत कब्जा मिळवला होता. या लढाईत शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. हा दिवस विजय कारगिल युद्धातील सर्व वीर जवानांना समर्पित करण्यात आलाय. कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नागपूरच्या अजनी चौकातील अमर जवान स्मारक येथे माजी सैनिक संघटना इवानतर्फे अभिवादन करण्यात आलं. यावेळी लष्कराचे निवृत्त सैन्य अधिकारी जवान आणि सामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते. 23वा कारगिल विजय दिवस देशभरात अभिमानाने साजरा करण्यात येत आहे. शेजारी राष्ट्र पाकिस्तानने घुसखोरी करत भारताच्या हद्दीत प्रवेश करून सर्वात उंच टायगर हिलवर कब्जा केला. टायगर हिलवरून पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय सैन्यावर हमला केला. त्यावेळी भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. आज आपण इथे नागपूरमध्ये अजनी चौकामध्ये जे आपलं नागपूरचं एक प्रसिद्ध आणि नावाजलेलं बलिदान स्मारक आहे या ठिकाणी आपण इथे एकत्रित आलो आणि त्याचं कारण म्हणजे आज 23 वर्ष झाले कारगिलच्या युद्धाला. 1999ला असंच काही वातावरण होतं. नुकताच कोणी विचारलं की तिथे पाऊस होता का, तिथे पाऊस काय, इव्हन कॅम्प लावायला जागा नव्हती आणि पाणी, त्याचबरोबर थंडी आणि कोसळता जो हिमवर्षा होता, अशा परिस्थितीमध्ये 23 वर्षापूर्वी पाकिस्तानी ज्या नाकामी कारवाया केल्या होत्या त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या आपल्या तिन्ही शक्ती युद्ध आर्मी नेव्ही एअरफोर्स यांनी मिळून ऑपरेशन विजयच्या अंतर्गत त्याच्या छत्रछायेखाली एकत्रित येऊन पाकिस्तानी जे कारवाई केल्या होत्या त्याला आपण प्रत्युत्तर दिलं. भारत नेहमी मैत्रीचं वातावरण दर्शवतो आणि ते करतो देखील, आणि पण त्याचा आपल्याला फायदा बरेचदा झाला नाही पाकिस्तानकडून आणि त्याचबरोबर चीनकडून. पण अशा शक्तींना तोंड देण्यासाठी आज भारत पूर्णपणे सुसज्ज आहे. भारताच्या सैन्याने त्यावेळेस ही एक अतुल्य कामगिरी आहे की ज्याच्यासाठी प्रत्येक सैनिक, प्रत्येक सोल्जर पुढे जाण्यासाठी धडाडीने पुढे जाणार होतं की कोण सगळ्यात जास्ती चॅलेंज किंवा कोण सगळ्यात जास्ती चुनौती घेईल. 527 लोकांचा जो मृत्यू झाला आहे तो भारत जगाच्या इतिहासामध्ये असं एकमेव उदाहरण आहे. इतक्या उंचीवर जाऊन आपल्या शत्रूला त्यांना मात देणे, त्यांना तिथून पळवून लावणे, त्याच्यात भारत पूर्ण यशस्वी झाला. आणि आता देखील भारत पुढे ही अशी कारवाई आपल्या हिमालयन रेंजेस जी आपली शृंखला आहे त्याच्यावर होऊ देणार नाही. त्याच्यासाठी बरीच पावलं उचलली गेली आहे. सशस्त्रीकरण झालं आहे, आधुनिकता आली आहे. कालच आपल्या सरकारने आणि रक्षामंत्र्यांनी घोषित केलं आहे की त्रिशक्तींचा एकाकार म्हणजे युनिफाईड थिएटर कमांड त्या पूर्ण तयार करून त्याच्या मागची जी नीती आहे ते मी इथे सांगू इच्छित नाही, कारण तो माझा विषय नाही आणि त्याच्यासाठी वेगळा भाग आहे. पण ह्याच्यामुळे आपल्या भारताचा जो एक प्रकारे जो लष्करी ताकद आहे ती पूर्ण जगाला दिसते. त्याचबरोबर आज इथल्या कार्यक्रमात आलेले तमाम नागरिक, मीडिया कव्हरेज आणि जे बायका मुलं आले त्याच्यामुळे अजून चांगला आम्हाला आनंद होत आहे की एकत्रितपणे आपण सगळे येऊन हा दिवस सेलिब्रेट करतो. पुनश्च भारतीय सेनेला, तिन्ही आर्मी नेव्ही एअरफोर्सला माझ्याकडून सलूट आणि कारगिल दिवसाच्या संपूर्ण नागपुरियांना, आपल्या वैदर्भी वासियांना शुभेच्छा. जय हिंद, जय हिंद. आज आपण इथं माजी वायुसैनिक कल्याण संघटना 2011 पासून कारगिल विजय दिवस या स्थळी साजरा करत आहे. हे साजरा करण्याचं कारण हेच की सैनिक आणि समाज यांनी एकत्र येऊन भारतीय सैन्याने मिळवलेले विजय साजरा करणे, जेणेकरून शत्रूचं मनोधैर्य खच्ची करणे हाच त्यामागचा भाव आहे. सैन्य आपलं काम करत असते, समाजाने या प्रकारे त्या सैन्याला बळ द्यावं आणि शत्रूचं मनोधैर्य खच्ची करावं यासाठी आम्ही इथं नेहमी एकत्र जमतो. आमची सर्व समाजाला विनंती आहे की असेच विजय दिवस नेहमी साजरे करावे आणि आपल्या सैन्याला आपलं मानसिक बळ द्यावं. जय हिंद, जय भारत, जय हिंद. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.